कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हे दुखं तर अगदी गुंडांसारखे दिसत आहेत. आणि हा कुत्रा यांनी काय माझ्यावर सोडायला आणलाय की काय? लीला, तू ह्यात खूप वाईट अडकलीयस. तुम्ही इथे मला का आणलंय? हे असं सुनसान जागी आणून एका मुलीला घाबरवणं शोभत का तुम्हाला? मी काही चुकीचं बोलले नाहीये. तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही पण हेच केलं असत. मी तुमच्या घरी येऊन आरडाओरडा केला तेव्हा तुम्हाला किती राग आलेला. मग तसंच माझ्या आईसमोर तुम्ही तिचा अपमान केल्यावर तेव्हा मला सुद्धा राग आला होता. आणि म्हणूनच ते केकचं प्रकरण घडलं. पण त्याचा अशा प्रकारे बदला घेणं योग्य नाहीये. हे बॉडीगार्ड कुत्रा, तुम्ही काय मला मारणार आहात का? अहो अंकल, पण मी अजून फेमस पण झाले नाहीये. कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट आहे मी. म्हणजे एका शॉर्ट फिल्म मध्ये ब्लॅक बेल्ट होते. हा पण त्याच्यासाठी ट्रेनिंग घेतली होती मी 2 दिवसाची. मला माहितीच होत तुम्ही मला कधीच हार्म करणार नाही. नाही म्हणजे तितके काही वाईट नाही आहात तुम्ही. असं गुंड आणून मुलीला घाबरवणारे नाही आहात तुम्ही. हे काय? लक. लक? लक म्हण, लॉटरी म्हण, वरदान म्हण. वरदान? या पेपर्स मुळे तुला जे हवंय ते मिळेल. पैसा, प्रॉपर्टी, रेप्युटेशन, प्रेस्टीज, बंगला, जे हवंय ते सगळं मिळेल. आज हे माझ्यासमोर बोललात ते ठीक आहे, पण एका मुलीच्या आई वडिलांसमोर असलं काहीतरी बोलू नका. मुलीला पैसे ऑफर करण्याचा अर्थ खूप वेगळा होतो. तू पण तसाच अर्थ घेऊ शकतेस. नक्की कसले पेपर्स आहेत हे? अग्रीमेंट. मी तुला पैसे देईन, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. तुझ्या फायद्याचं डील आहे. तुला हे सगळं मान्य असेल तर या पेपर्सवर साइन कर.
तुम्हाला काय वाटलं मी खरंच अग्रीमेंट वर साइन करीन? तुम्हाला लग्नाची नाही ट्रीटमेंटची गरज आहे. हा नंबर मनोरुग्णालयाचा आहे, मेंटल हॉस्पिटलचा. कॉल करा, चांगली ट्रीटमेंट देतील ते. काय अंकल, वयाने इतके मोठे आहात तरी इतका इमॅच्युअर विचार करता? तुम्हाला ना तुमच्या वयासारखं वागण्याची आणि तुमच्याच वयाच्या मुलीशी लग्न करण्याची गरज आहे. हे तुमचं वरदान तुमच्याकडेच ठेवा. मी काही तुमच्याकडे वर वगैरे मागितला नव्हता. अर्थात ह्या सगळ्यात तुमची काही चूक नाहीच आहे. तुम्ही काय मोठे बिझनेसमॅन आहात म्हणून तुम्हाला लग्न पण बिझनेस सारखंच वाटत असणार. म्हणून तर तुम्ही लग्नाचं अग्रीमेंट बनवलं. अंकल, तुम्हाला बायको म्हणजे हॉटेलची एखादी ब्रांच वाटली का जिला पैशाच्या जोरावर अग्रीमेंट करून विकत घ्याल? पुढच्या वेळी असं काही प्रपोजल आणताना बॉडीगार्ड काय गँगस्टर जरी आणलात ना तरी मी घाबरणार नाहीये. कळलं? हिलीला चाइल्डिश वाटत असली ना तरी वेळ आल्यावर स्वतःसाठी भांडूही शकते. आणि हो, मेंटल हॉस्पिटलला जाताना तुमच्या त्या कुत्र्याला पण घेऊन जा. तो पण तुमच्यासारखाच आहे, खडूस. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.